महाराष्ट्राला आतापर्यंत 1,06,00,000 कोरोना लस, रेमडेसिवीर 4,35,000, 3,00,000 ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यासाठी मंजुरी। त्यातही महाराष्ट्राला मोठा वाटा, भारतीय रेल्वेमार्फत महाराष्ट्राला 174 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा। 5 जानेवारी 2021 रोजी 10 ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी पीएम फंडातून 201 कोटी रुपये, त्यामध्ये 1 प्लांट तयार। केवळ आरोग्य सुविधेसाठी 916 कोटी रुपयाची भरीव तरतूद। 9,88,000 पीपीई किट, 15,59,000 इतके N95 मास्क, 47,20,000 हायड्रोक्लोरिक्विन टॅबलेट पीएम फंडातून व्हेंटिलेटर इत्यादी दिले आहे। 3 पक्ष एकत्र लढत असताना भाजपाने स्वबळावर पंढरपूरमध्ये मिळवलेला विजय हा भ्रष्ट तिघाडी सरकारच्या विरोधामध्ये असून महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत आहे हे सिद्ध करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे। वर्षभरापासून कोरोनाचा हाहाकार मारला, दररोज महाराष्ट्रामध्ये 70,000 ते 1,00,000 लोकांना कोरोनाची लागण होते, 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो। राज्य सरकारनं कोरोनावर काय उपाययोजना केल्या, एकही दिवशी आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला सांगितलं नाही। एकही मंत्री मीडियामध्ये किंवा जनतेला खरी माहिती सांगत नाही, फक्त बनवा बनवी आणि फसवा फसवीचा उद्योग चालू आहे। हे जास्त दिवस टिकत नसतं हे पंढरपूरच्या निकालानं दाखवून दिलं। आघाडी सरकारचे मंत्री, संपूर्ण सरकार ताकदीनिशी महाराष्ट्राचं आरोग्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये सरकार उतरलं। 3 पक्ष एकत्र असताना त्यांचा दणदणीत पराभव झाला। आता तरी कुंभकर्णासारखं झोपेतून जागे व्हा, आता तरी शहाणे व्हा, आता तरी खोटं बोलणं बंद करा। महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाच्या काळात तुम्ही दमडीची मदत केली नाही। 2 कोटीपेक्षा जास्त लोक गरीब आहेत, त्यांची चूल पेटत नाही। छोटे व्यापारी आहेत, बाराबलुतेदार आहेत, शेतकरी आहेत, यांना दमडीची मदत तुम्ही केली नाही। पंढरपूरच्या निवडणुकीनं तुम्हाला आता धडा शिकवला, आता शहाणे व्हा। सत्तेचा माज, सत्तेची मस्ती, आम्ही लॉकडाऊन लावू, आम्हाला वाटेल ते करू, आम्ही उपचार करणार नाही, आम्ही व्हेंटिलेटर घेणार नाही, हे चालणार नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं, 12 कोटी जनतेनं आता सरकारला ओळखलंय, यांचं रूप ओळखलंय, आता यांनी शहाणं होणं आवश्यक आहे। आणि म्हणून राज्य सरकारनं कोरोनाचं स्वतंत्र बजेट तयार करून लोकांना पॅकेज देऊन मदत केली पाहिजे आणि कोरोनासाठी लागणाऱ्या उपाययोजना सरकारनं केल्या पाहिजे। नसता या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल। लोक पंढरपूरला जसा हिशोब चुकता केला, तसा महाराष्ट्रातली जनता या सरकारला योग्य वेळी धडा शिकवेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.